आणि एक महत्त्वाची बातमी आत्ता या क्षणाला आपल्यापर्यंत येते. ती बातमी आहे रायगड जिल्ह्यामधनं ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल अखेर जमीनदोस्त करण्यात आलेला आहे. मुंबई पुणे महामार्गावरचा अमृतांजन पूल जो आहे नियंत्रित स्फोटानं पाडण्यात आला. 190 वर्ष जुना हा अमृतांजन ब्रिज होता. लॉकडाऊनचा फायदा घेत हा पूल पाडण्यात आला. बघा एक स्मृती आपल्या डोळ्यात देखत आता नष्ट होते. जवळपास 200 वर्षाच्या आसपास 190 वर्ष जुना हा पूल होता आणि महामार्ग अधिक वेगवान करण्याकरता काही बदल केले जाणार होते. आत्ता सध्या लॉकडाऊन आहे, खरं तर इथे ब्लॉक घ्यावा लागला असता, पण लॉकडाऊनचा फायदा घेत हे तातडीचं काम उरकण्यात आलेलं आहे. ब्रिटिशकालीन हा पूल होता, जुना महामार्ग असताना या पुलाचा मोठा वापर होत होता, मात्र आता 190 वर्ष हा जुना पूल अखेर पाडण्यात आलेला. आपण प्रवास करत असताना बघा इथल्या स्मृती आपल्या डोळ्यासमोर असतील. एक वळसा घालायला लागायचा, या ठिकाणी नागबोडी वळणं आहेत आणि येणारी आणि जाणारी दोन्ही वाहनं याच पुलाखालनं जात येत होती. वरून ब्रिजचा वापर बंद झालेला असला तरी एक्सप्रेस वे वरती हा ब्रिज उभा होता, मात्र तो अखेर आता पाडण्यात आला. प्रफुल्ल पवार आमचे रायगड प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहे. प्रफुल्ल, एक आठवण आपली पुसल्या गेलेली आहे, दृष्टीआड गेलेली आहे, डोळ्याआड गेलेली आहे, अनेकांच्या आठवणी अमृतांजन पुलाशी जोडल्या गेलेल्या होत्या. काय कारण हा पूल पाडण्याचं? ज्या पद्धतीनं हा पूल पाडण्यात आला ती परिस्थिती पाहिली तिथली, तर केवळ लॉकडाऊनमुळेच हे शक्य झालं आहे. गेली अनेक वर्ष हा पूल पाडावा अशी मागणी सातत्याने प्रवाशांकडून केली जात होती, परंतु या महामार्गावर जी वाहतूक होती प्रचंड वाहतूक पाहता हे शक्य होत नव्हतं. मात्र आता हा लॉकडाऊनचा फायदा घेत हा पूल पाडण्यात आलाय. साधारण ज्यावेळेला मुंबई गोवा मुंबई पुणे महामार्ग ज्यावेळेला ब्रिटिशांनी बनवला त्यावेळेला 1830 मध्ये हा पूल बांधण्यात आला होता. अतिशय मजबूत असा हा पूल होता, परंतु या पुलाखालून दोन्ही बाजूनी म्हणजे मुंबईकडे जाणारी आणि येणारी दोन्ही बाजूची वाहनं होती, ती वाहनं ये जा करत होती या पुलाखालून. त्यामुळे या वाहनांना किंवा इथं मोठा अपघात होण्याची शक्यता होती, त्यामुळे बरेच दिवस हा पूल पाडण्यात येत नव्हता, परंतु आता हा पूल पाडण्यात आलेला आहे, त्यामुळे हा धोका सुद्धा टळलेला आहे. मात्र ब्रिटिशांची जी आठवण आहे ती मात्र आता इतिहास जमा झाली आहे. खरंच इतिहास जमा झालेली आहे. धन्यवाद या माहिती करता आपल्या. अमृतांजन पूल आता पाडण्यात आलेला आहे लॉकडाऊनचा फायदा घेत आणि एक आठवण प्रफुल्ल म्हणतायत तशी इतिहास जमा झालेली आहे.